अमळनेर शहरात 10 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बालेमिया म्हणून ओळखली जाते. पाणी पुरवठा विभागाचे मुख्य कार्यालय त्या आवारात असून मच्छी मार्केटमधील सांडपाणी टाकीच्या खाली जमा होते. तेथे डासांचा उपद्रव होऊन नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नगरपालिका प्रशासनातील आरोग्य अधिकारी, उपमुख्य अधिकारी तसेच मुख्य अधिकारी कोणत्या आविर्भावात फिरत आहेत असा प्रश्न जनता विचारत आहे. भुयारी गटारीचा प्रश्न प्रलंबित असून संपूर्ण अंमळनेर शहरामध्ये धुळीचे साम्राज्य आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी मार्च अखेरपर्यंत काम पूर्णत्वास येईल असे आश्वासन देऊन सुद्धा कोणीही प्रशासकीय अधिकारी याच्यावर ब्र शब्द काढायला तयार नाही. नागरिकांनी जायचं कुठे, करायचं काय, हे किती दिवस सहन करायचं अशी जनमानसांची प्रतिक्रिया येत आहे. सहनशीलतेचा अंत झाल्यास आंदोलने निदर्शने निघण्याची पालिका वेळ बघत आहे का? त्वरित आणि जलद गतीने नागरिकांच्या समस्या न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष संदीप भैया सैंदाणे प्रचंड मोर्चा घेऊन नगरपालिकेवर धडकणार असे त्यांनी सांगितले. मोर्चात काही अनुचित प्रकार घडल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संदीप भैया सैंदाणे यांनी दिला आहे. माझा खानदेशसाठी आत्माराम बादशहा अहिरे, अमळनेर. नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याविषयी काळजी घेऊन बालेमिया परिसरातील स्वच्छता त्वरित करावी, अन्यथा सर्वपक्षीय मोर्चा नगरपालिकेवर धडकणार. मच्छी मार्केटचा परिसर स्वच्छ करावा आणि मच्छी मार्केटमधील घाणीचे साम्राज्य त्वरित स्वच्छता करून नगरपालिका कर्मचारी कामाला लावून तिथे स्वच्छता करून लोकांना आरोग्याच्या समस्यांपासून दूर करावे.